किसान सरकार ना हो, केसीआर जैसा हो, देश का नेता कैसा हो, केसीआर जैसा हो। जळगाव जिल्ह्यातील 3 आमदार बीआरएस पक्षाच्या वाटेवर। बीआरएस पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ। बीआरएस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना बच्छाव यांच्या उपस्थितीत जळगावला झाली बैठक। जळगाव जिल्ह्यातील 3 आमदार हे बीआरएस पक्षाच्या वाटेवर असल्याचा दावा बीआरएस पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। बीआरएस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना बच्छाव यांच्या उपस्थितीत जळगावला बीआरएस पक्षाची बैठक पार पडली। या बैठकीत जळगाव जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांची नियुक्ती करण्यात आली। जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर लक्ष्मण पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला। बीआरएस पक्ष आगामी काळात महापालिका पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा अशा सर्व निवडणुका लढणार असल्याचेही यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना बच्छाव यांनी स्पष्ट केले आहे। जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली काय सांगा? माझं नाव लकी टेलर म्हणून हे ॲक्च्युली मी टेलरचा व्यवसाय करायचो, परंतु माझं लक्ष्मण गंगाराम पाटील हे माझं मूळ नाव आहे। मी जवळजवळ 15-10 दिवसापूर्वी हैदराबादला गेलो होतो आणि तिथं KCRमध्ये BRSमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी मला जळगावला आज जी बैठक लावली ती मला जबाबदारी देण्यासाठीच मला बच्चा सरांनी सांगितलं, नानांनी, की मी जळगावला येतो आणि तुम्हाला जळगाव जिल्हा सांभाळायचा आहे, जिल्ह्यासाठी काम करायचं आहे, सर्व तुम्ही लक्ष घातलं तर BRSचं काम आपलं खूप जोरात होईल। आणि मी त्या पद्धतीनं त्यांना शब्द देतो की जळगाव जिल्हा पूर्ण BRSमय करून टाकू आणि जळगाव जिल्ह्यात कमीत कमी 7-8 आमदार आम्ही निवडून आणू, तसंच जळगाव नगरपालिकेवरती BRSचा झेंडा फडकवून दाखवू। प्रमुख पक्षांनी 5 वर्षापासून 10 वर्षापासून काय केलेलं आहे आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलं। लोका शिवसेनेने काम केलेलं नव्हतं म्हणून लोकांनी BJPला निवडून दिलं, BJPतले नगरसेवक कुठे गेले? परत शिवसेनेत गेले। आज ह्या शहरामध्ये शिवसेना, BJP का राष्ट्रवादी का कोणता पक्ष हेच लोकांना माहीत नाही। आज शहरामध्ये एकच दिसतं, जळगाव नगरपालिकेला फक्त ठेकेदार भेटलेले आहेत, नगरसेवक भेटलेले नाही। विकास कामांसाठी एकही नगरसेवक झगडत नाही, ते फक्त एकाच कामासाठी मला कोणतं काम भेटेल आणि कोणतं काम मला करायचं आहे त्याच्यासाठी त्यांचे वादविवाद व्हायचे झगडे। जळगाव शहरात 5 वर्षामध्ये किती गड्डे, किती त्रास झाला लोकांना, लोकं किती कंटाळलेले। अहो त्या लोकांना जर विचारलं तुमच्या वार्डाचा नगरसेवक कोण, त्यांना नाव बी सांगता येत नाही कारण नगरसेवकच दिसत नाही त्याला। मी माझ्या नगर आपलं वार्डामध्ये नेमकं नगरसेवक कोण आहे त्यानं म्हणा, ज्यानं 5 वर्षात लकी टेलर तुला भेटला तरी का, लकी टेलरच्या घरी घरात गली तू जाऊन तरी आला का? माझ्या स्वतःच्या वार्डामध्ये साफसफाईसाठी मी 2000 रुपये महिन्याचा माणूस ठेवलेला आहे। काय त्या नगरपालिकेनं आजपर्यंत जळगाव शहराची पुरी वाट लावून टाकलेली नगरसेवकांनी? आगामी काळात तुम्ही निवडणूक लढवणार का? सर मी पॅनल लढवणार, BRSचं पॅनल जळगाव शहरात लावू आणि पूर्ण 75-75 जागा लढवू। तेलंगणामध्ये आणि 65% लोक हे ग्रामीणमध्ये राहतात जे शेतीवर अवलंबून आहेत, त्यांनी बजेट करताना तेलंगणा सरकारचा बजेट केला तर 60% बजेट त्यांनी शेतीवरती टाकला आणि 40% बजेट नोकरी पगार, नोकरदार, रोड, रस्ते, डेव्हलपमेंट त्याच्यावरती टाकला। आज तेलंगणा सरकार पूर्ण धान खरेदी करतं, एवढं मोठं नुकसान करून ते होतं। आम्ही जे एक्सपोर्ट क्वालिटी एक्सपोर्ट करतो गव्हर्नमेंट, जे एक्सपोर्ट क्वालिटी नाही आहे आम्ही 3000-3700 धान घेतलेलं 1200-1500 रुपयाने विकून टाकतो लिलाव करून। सर व्यापारी घेतात, व्यापारी त्यांच्या हिशोबानं महाराष्ट्रात UP बिहार जिकडे असेल तिकडे नेतात आणि आम्हाला जो नुकसान होतं ते आम्ही त्या शेतकऱ्याच्या बजेटचे जे पैसे ठेवलेले त्यातून ते वजा होतात। म्हणजे शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी आज तेलंगणा गव्हर्नमेंट खरोखर आपल्याला अभिमान वाटेल की जे आपल्यापेक्षा 15 वर्ष मागे होतं आज भारतामध्ये, तरी मला असं वाटतं तेलंगणा सारखं सरकार कुठेही भारतात कोणत्याही राज्यात नाही। आणि तेलंगणामध्ये आणि 65% लोक हे ग्रामीणमध्ये राहतात जे शेतीवर अवलंबून आहेत, त्यांनी बजेट करताना
तेलंगणा सरकारचा बजेट केला तर 60% बजेट त्यांनी शेतीवरती टाकला आणि 40% बजेट नोकरी पगार नोकरदार रोड रस्ते डेव्हलपमेंट त्याच्यावरती टाकला. आज तेलंगणा सरकार पूर्ण धान खरेदी करतं एवढं मोठं नुकसान करून ते होतं. आम्ही जे एक्सपोर्ट क्वालिटी एक्सपोर्ट करतो गव्हर्नमेंट जे एक्सपोर्ट क्वालिटी नाही आहे आम्ही 3,000 327 धान घेतलं 1,200-1,500 रुपयांनी विकून टाकतो लिलाव करून. सर व्यापारी घेतात व्यापारी त्यांच्या हिशोबानं महाराष्ट्रात यूपी बिहार जिकडे असेल तिकडे नेतात आणि आम्हाला जो नुकसान होतं ते आम्ही त्या शेतकऱ्याच्या बजेटचे जे पैसे ठेवलेले त्यातून ते वजा होतात. म्हणजे शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी आज तेलंगणा गव्हर्नमेंट खरोखर आपल्याला अभिमान वाटेल की जे आपल्यापेक्षा 15 वर्ष मागे होतं आज भारतामध्ये तरी मला असं वाटतं तेलंगणा सारखं सरकार कुठेही भारतात कोणत्याही राज्यात नाही. आणि या संदर्भात त्यांच्या विरोधातली काही निवडणुका संदर्भातली रणनीती ध्येय धोरणं काही ठरलीत का? ऑलरेडी आता कसं आहे माहिती का, तेलंगणासुद्धा तेलंगणामध्ये सुद्धा हे सगळे पक्ष आमच्यासमोर आहे. परंतु तुम्ही अभ्यास केला तर तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीच्या समोर कोणीच नाही. तिथं सगळ्यात जवळजवळ दोन तीन जागा त्यांच्या निवडून येतात, त्याच्या पलीकडं काहीच नाही. आणि अक्षरशः विरोधकसुद्धा तिथं नाही. परंतु तिथलं केसीआर साहेबांचं जे काम आहे तेलंगणामधलं तर ते सगळ्या लोकांना सगळ्या घटकांना बरोबर घेऊन चालण्याचं असल्यामुळं इथंसुद्धा तुम्हाला सांगतो भाजपाने आता इथं काय राजकारण चालवलं आहे तुम्हाला सगळं माहिती आहे. त्याच्यातल्या त्याच्यात शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कायम सातत्याने 2014 पासून या सरकारने विरोधात भूमिका घेतलेल्या आहे. 2018 आता 13 महिने जवळजवळ शेतकऱ्यांचं आंदोलन चाललं. आताही तुम्ही 4 दिवसापासून पाहताय महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचे आंदोलनं सुरू आहे. जेव्हा शेतकऱ्याला 2 पैसे मिळायची वेळ येते त्यावेळेला बरोबर हे सरकार कापूस आयात करेल, टोमॅटो आयात करेल. आता निर्यात कांद्याला भाव मिळाला तर कांद्याचं निर्यातीच्या शुल्क वाढवला 40%. तर शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीत पैसे मिळू नये अशा प्रकारचं भाजपा सरकारचं धोरण असल्यामुळं या वेळेला देशातला 65% शेतकरी शेतमजूर असलेला जो घटक आहे तो मला वाटतं ह्या वेळेला केंद्राच्या सरकारला नाकारल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं आमची लढाई सोपी आहे. आणि उरलेल्या पक्षांच्या संदर्भात तुम्ही जे बोलले तर तुम्ही पाहताय आता राष्ट्रवादी कुठं आहे, शिवसेना कुठं आहे. तर खऱ्या अर्थाने भारत राष्ट्र समिती हा